नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहुयात दिनांक बावीस जून दोन हजार एकवीसचे चे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत देवळा सटाणासह सा, नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव सुरुवात करूया पिंपळगाव बसवंत येथून आज पिंपळगाव बसवंत येथे सहाशे एकोणतीस ट्रॅक्टर व चारशे सत्तेचाळीस जी जीपची आवक झाली होती त्यामध्ये गावठी कांदा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे शहाऐंशी रुपये व सरासरी एकशे नऊ एक हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे तसेच गोलटी कांदा कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे शहात्तर रुपये व सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेलेला आहे यानंतर पाहूया देवळा येथील कांदा बाजारभाव आज देवळा येथे उन्हाळी कांदा कमी नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये व सरासरी एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर नंबर एकचा कांदा एक, एक हजार नऊशे पन्नास रुपयांपासून दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे नंबर दोनचा कांदा एक हजार चारशे पन्नास रुपयांपासून एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे तर गोली कांदा नऊशे पन्नास रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे खात कांदा तीनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकला आहे एकूण अंदाजे आवक होती सात हजार पाचशे क्विंटल यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील कांदा बाजार भाव आज सटाणा येथे उन्हाळी कांदा कमीत कमी, -कमी आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पासष्ट रुपये व सरासरी एक हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे अंदाजे एकूण आवक होती पंधरा हजार तीनशे पन्नास क्विंटल यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती अभोना येथील कांदा बाजार भाव अभोणा येथे सकाळ सतरामध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पाच रुपये व सरासरी एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेला आहे एकूण ट्रॅक्टरची आवक होती तीनशे तेहतीस आता पाहू या कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर येथील कांदा बाजार भाव सिन्नर येथे उन्हाळी कांदा कमी दोन हजार रुपये दोनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये व सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलेला आहे एकूण आवक होती दोन हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव येथील सकाळ सतरामधील कांदा बाजारभाव आज नांदगाव येथे उन्हाळी कांदा कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एकशे तीस रुपये व सरासरी एक हजार आठशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे एकूण लिहाव झालेल्या वाहनांची संख्या आहे तीनशे पंधरा यानंतर पाहूया बोलठाण उपबाजार येथील कांदा बाजार भाव बोलठाण येथे उन्हाळी कांदा कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये व सरासरी एक हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेली आहे एकूण लिलाव झालेल्या वाहनांची संख्या आहे दोनशे तेहतीस यानंतर पाहूया वणी येथील कांदा बाजार भाव दिंडोरी वणी येथे उन्हाळी कांदा कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपये व सरासरी एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे तर गोलटी कांदा कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये व सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिंडोरीवणी येथे कांदा विकलेला आहे शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव पाहता काही बाजार समित्यांमध्ये कांदा दोन हजार सातशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान